नमस्कार, मी केतकी जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये पहिली बातमी आहे कांद्याबद्दलची। कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा फेको आंदोलन केले। नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमध्ये शेतकऱ्यांनी हे कांदा फेको आंदोलन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात हे आंदोलन झालं। कांद्याला 5 पैसे किलो इतका कमी भाव काल एका शेतकऱ्याला मिळाला होता आणि त्यामुळे सगळेच शेतकरी संतापलेले होते आणि त्याच्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं। सरकारनं 5 पैशाचं नाणं बंद करून मोठा काळ उलटलाय, पण कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या नशिबात मात्र 5 पैसा कायम असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। 3 महिने दिवस रात्र मेहनत करून कांद्याला फक्त 5 पैसे किलो इतका भाव मिळाल्यानं दराडे कुटुंब हताश झाले। बघूयात कपिल भास्करचा एक रिपोर्ट। नाशिक तालुक्यातील करंजगाव इथले मिलिंद दराडे हे कांदा उत्पादक शेतकरी 3 महिने मेहनत करून चाळीत साठवलेल्या त्यांच्या कांद्याला भाव मिळाला फक्त 5 पैसे किलो। कांद्याला एकरी 50,000 रुपये खर्च आला आणि हातात मात्र काय पडलं तर फक्त 5 पैसे। आम्ही एकत्रित कुटुंब आहे 20 जणांचं, तर कांदा हा 10 एकरवर लावला होता। 10 एकरवर कांदा लावून त्याचं उत्पन्न निघाले 1,000 क्विंटल, पैकी तो संपूर्ण कांदा साठवलेला आहे। आणि जो 5 रुपये क्विंटलचा जो दर मिळाला हा पिंपळगाव बाजार समितीचा उपबाजार सायकेडा इथे मिळालेला आहे। तर शुक्रवारी कांदा चाळ विकण्यासाठी फोडली, त्यातून शनिवारी कांदा मार्केटमध्ये नेला, तो 450 रुपये प्रति क्विंटलला गेला। रविवारमध्ये गेल्यानंतरून तो सोमवारी मार्केटमध्ये नेला, तोच कांदा पण थोडा नंबर 2 कांदा। मग जर समजा त्याला 450 रुपये क्विंटलला जर 1 नंबर कांद्याला जर दर मिळतोय, तर 1 दिवसाआड लगेच त्याच कांद्याला 5 रुपये प्रति क्विंटलचा ह्या दराची तफावत नेमकी काय आहे। दराडे यांच्याकडे अजून 500 क्विंटल कांदा आहे, पण इतका कवडीमोल भाव घेण्यापेक्षा त्या कांद्यासाठी थोडा वेळ थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला। नियमन मुक्तीमुळे गेल्या महिनाभरापासून बाजार समित्या बंद असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला। सरकारने कांद्याला 1,500 ते 2,000 रुपये क्विंटल हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करतात। पाणी म्हणा, वीज म्हणा, अधिक मजूर टंचाई, रोगराई याच्यातून सगळ्यातून हा कांदा वाचवला गेलाय। त्यातली त्यात परत बाजार नियमन मुक्ती, बाजार समित्यांचे लिलाव बंद, व्यापाऱ्यांचं आडमुठं धोरण, या सर्व गोष्टी ह्या शेतकऱ्याला जाचक ठरल्यात आणि याच्यामुळं कांद्याचे जे बाजार भाव हे स्थिर न राहिल्यामुळं हा कांदा 5 रुपये प्रति क्विंटल गेलाय ही सतत आज माझ्यावर ओढवलेली परिस्थिती अशी अनेक शेतकऱ्यांना झाली। असा एकंदरीत संपूर्ण कांद्याला एकरी खर्च येतोय 50 ते 60,000 रुपये। मग त्याच्यावर ग्राह्य धरून एकंदरीत सर्व उत्पन्न पकडून किमान आधारभूत किंमत जी आहे ही सरकारने यावर 1,500 ते 2,000 रुपयाचा आधारभूत किंमत जाहीर केली पाहिजे आणि ती शेतकऱ्याला मिळालीच गेली पाहिजे। कपिल भास्कर, IBN लोकमत, नाशिक। यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। राज्यातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या सेलू गावामध्ये एका वडील आणि मुलानं झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे। या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। गेल्या 5 वर्षात या गावात आतापर्यंत 14 शेतकऱ्यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्या आहेत। काशीराम मुधोळकर आणि अनिल काशीराम मुधोळकर असं या शेतकऱ्यांची नाव आहेत। कर्जबाजारीपणा आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या अतिपावसामुळे या वडील आणि मुलानं आत्महत्या केली आहे। काशीराम मुधोळकरची पत्नी आणि त्यांच्या नावे 6 एकर शेती आहे। घरी पत्नीसह 4 मुली आणि 5 मुलं असा मोठा परिवार आहे, पण सततच्या नापिकीमुळे ते सतत चिंतेत असायचे आणि त्यात शेतीत मदत करणारा मुलगा अनिल हा सुद्धा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता। त्याच्या उपचारासाठी काशीराम यानं उसनवारीनं पैसेही घेतले होते, पण पावसामुळे त्यांच्या शेतातली कपाशी करपली, त्यामुळे कर्ज कसं फेडायचं या चिंतेतून या पिता पुत्रानं शेतातल्या झाडालाच गळफास लावून आत्महत्या केली आहे। तब्येत बिघडली, ते 50,000-60,000 रुपये लागले, 3 वर्षाचं कर्ज आहे। महापिकी निकल माल वाळून गेला, निकल चिपडून गेला। त्याच्यावर सोसायटीचं कर्ज होतं, त्यांना आम्ही खूप नापिकीमुळं असं 2-3 वर्षापासून पिकलं नाही। कसं झालं यावर्षी अतिपाण्यामुळे जमिनी चिबडलेल्या आहे, त्याच्यामुळे कास्तकारांचं उदरनिर्वाह होऊन नाही राहिला आणि
सदर कास्तकाराच्या अंगावर कर्ज होतं. 2010 पासून त्याची सोसायटी त्यांनी भरलेली नव्हती आणि मुलगा करता मुलगा त्याचा बीमार पडला आणि त्याच्या बीमारीत त्यांनी 50-60 हजार रुपये प्रायव्हेट कर्ज घेऊन भरलं हे केलं होतं आणि करता पोरगा बीमार पडल्यामुळं त्याला काही सुचेनासे झाले. शेतीत त्याची पूर्ण जमीन चिबडलेली होती. त्या कारणाने त्यांनी काल हा दोघांनी बापलेकांनी आत्महत्येचा प्रकार केला. त्याच्या पश्चात त्याला 4 भाऊ आणि 3 बहिणी आहे. संबंधित इसमाकडे 6 एकर जमीन असून ती पती आणि पत्नीच्या नावाने 27,350 रुपये प्रत्येकी कर्ज असल्याचं सुद्धा आम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे. तरी पण शासन निर्णयानुसार आम्ही सर्व बाबींची चौकशी करून याकरता जो काही अहवाल आहे तो शासन स्तरावर आम्ही पाठवू आणि त्यानंतर या संबंधाने जे काही मदत देणे पात्र होईल ती त्यांना देता येईल. पुढची बातमी आहे उस्मानाबादमधून आलेली. तुळजापूरच्या भवानी मातेच्या दानपेटीतल्या दानावर तब्बल 62 जणांनी डल्ला मारल्याचं सीआयडी अहवालात स्पष्ट झालंय. डल्ला मारणाऱ्यांमध्ये तत्कालीन आमदार, 8 नगराध्यक्ष आणि 42 जणांचा समावेश आहे. या सगळ्यांनी जवळपास 7,19,00,000 ऐवजावर डल्ला मारलाय. औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या आदेशानंतर सीआयडीनं अपहार प्रकरणाचा अहवाल तयार केला. अहवालात तत्कालीन आमदार आणि तत्कालीन नगराध्यक्षांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय. काय नेमका हा घोटाळा आपण बघूयात कसा उघडकीला आला ते. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी 1991 मध्ये दानपेट्यांचा लिलाव सुरू केला तेव्हापासूनच या घोटाळ्याला सुरुवात झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ प्रवीण गेडाम यांनी तुळजाभवानी मातेच्या दानपेटीतलं उत्पन्न तपासून हा महाघोटाळा उघड केला. 2012 पासून सीआयडी चौकशी सुरू झाली. अनेक वरिष्ठ आयएएस अधिकारी आमदारांची यामध्ये चौकशी झाली. पुणे सीआयडीनं तत्कालीन 42 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर घोटाळ्याचा आरोप ठेवला. 9 उपविभागीय अधिकारी, 9 तहसीलदार, 10 ठेकेदार, 14 मंदिर कर्मचारी यांचा यामध्ये समावेश आहे. 11 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांवर खाते अंतर्गत कारवाईची शिफारस करण्यात आली. 39 किलो जवळपास सोनं ज्याची किंमत आहे 5 कोटी रुपये इतकं यामध्ये गेलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर खूप मोठा महाघोटाळा हा झालेला आहे आणि या बातमीवर आपण लक्ष ठेवून असणार आहोत. पण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय. पहा फक्त आयबीएन लोकमत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकार कायद्यातल्या सुधारणांवर टीका केली आहे. नव्या सुधारणांमुळे एका संचालकानं चूक केली तर सगळ्या संचालक मंडळालाच पोलीस स्टेशनला जावं लागतंय असं शरद पवारांनी म्हटलंय. सरकारच्या सहकार धोरणावर शरद पवारांनी पहिल्यांदाच जाहीर टीका केली. सहकार धोरण कायद्यातल्या नव्या सुधारणांमुळे राष्ट्रवादीचे अनेक नेते अडचणीत आलेत आणि याच पार्श्वभूमीवर पवार बोलत होते. आमचं स्कोर बँकिंग आम्ही स्वतःचे डाटा सेंटर आमचं स्वतःचं आहे. आम्ही आता पिंपरी चिंचवडमध्ये कुठलीही बँक सोमालकीची एवढी मोठी वास्तू उभारली नाही. आम्ही फक्त ही 16 वर्ष ही वास्तू उभी केली आहे आणि आम्ही इथून पुढच्या याच्यात ATM चालू करतो आहे. सरकारकडनं नक्कीच जाचं का अशा अटी झालेल्या आहेत. सरकारने थोडंसं कुठंतरी सहकारी बँकेच्या मागे थांबले पाहिजे. सरकार सहकारी बँकांच्या मागे थांबत नाहीये. चंद्रपूरची अत्यंत धक्कादायक बातमी आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशीचे आदेश दिलेत. सपना गोहकार या ही जी महिला ही प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली त्यांच्या प्रसूती दरम्यान हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी सपना गोहकर यांच्याकडे पुरेसं लक्ष दिलं नाही असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाला. सायंकाळी 6 वाजता सिजेरियन करावी लागेल.
गर्भामध्ये बाळाने शौच केलेली आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आणि त्यानंतर तिला ऑपरेशन थिएटरमध्ये सायंकाळी 6 वाजता नेण्यात आलं. सायंकाळी 6 ते रात्री 10:30 चक्क 4-4.5 तास ही महिला ही रुग्ण ऑपरेशन थिएटरच्या बाजूच्या रूममध्ये असताना वेदनेने कन्हाडत असताना अस्वस्थ असताना डॉक्टरांना तिच्या नातेवाईकांनी वारंवार सूचना दिल्या तरी पण डॉक्टर त्या ठिकाणी हजर झाले नाही. तिला उपचार दिले नाही आणि त्या गोल्डन टाईममध्ये जेव्हा तिला उपचाराची गरज होती तेव्हा तिला उपचार मिळाले नाही. म्हणून रात्री 10:30 शेवटी जेव्हा डॉक्टरांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि तिचं सिझेरियन केलं तेव्हा त्या गर्भातल्या बाळाचा नवजात शिशूचा गर्भातच मृत्यू झाला होता असा धक्कादायक. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक पुन्हा ब्रेक घेतोय. पहा फक्त आयबीएन लोकमत. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्याच्या 5वीलाच दुष्काळ पुजलाय पण इथल्या लोकांमध्ये जिद्द ही कमालीची आहे. विट्यापासून अवघ्या 11 किलोमीटरवरच्या जोंधळखिंडी गावामध्ये तेजोमय घाडगे या युवा शेतकऱ्यानं आधुनिक शेतीच्या माध्यमातून या भागाचं नंदनवन करण्याचं स्वप्न पाहिलंय. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीचे धडे देण्यासाठी तेज अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्यानं सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातील जोंधळखिंडी इथल्या तेजोमय घाडगे या उच्च शिक्षित तरुणानं महात्मा गांधीजींचा खेड्याकडे चला हा मंत्र सत्यात उतरवलाय. बीएससी अॅग्री विथ एमबीए झाल्यानंतर तेजोमयला खरंतर मुंबई पुण्यात आरामशीर चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. मात्र आपल्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याच्या ध्येयानं तो शिक्षण संपताच परत गावी आला. गावी येताच त्यानं पॉली हाऊस उभारलं आणि सेटनेट पद्धतीनं संरक्षित अशी बिगर हंगामी शेती सुरू केली. दुष्काळी भाग असल्यानं पाण्यासाठी स्वतंत्र टाकी देखील बांधली आणि अत्याधुनिक पद्धतीनं यशस्वी शेती करून दाखवली. याच्यामध्ये सांगायचं झालं तर रंगीत ढोबळी मिरचीचं 1 एकरचं अर्थशास्त्र मी आपल्याला सांगतो. 1 एकरमध्ये साधारण वर्षभर हे पीक चालतं. 90 दिवसामध्ये हे काढणीला येतं आणि 90 दिवसापासून ते 8 ते 10 महिन्याचं या पिकाचा कालावधी आहे. 1 एकरमधून साधारणपणे 60 ते 70 टन इतकं उत्पादन निघू शकतं. 60 टन जर आपण पकडलं ॲव्हरेजली तर 60 टन गुणिले सरासरी बाजारभाव हा 40 रुपये प्रमाणे जरी पकडला तर 24 लाख रुपये वार्षिक होऊ शकतात. याच्यामध्ये 4 लाख रुपये जर खर्च वजा केला तर 20 लाख रुपये 18 ते 20 लाख रुपये थेट नफा होतो. तेजोमय फक्त स्वतःच अत्याधुनिक पद्धतीनं शेती करून थांबला नाही तर त्यानं गावातल्या इतर शेतकऱ्यांनाही प्रोत्साहित केलंय. स्वतःच्या अॅग्रो कंपनी मार्फतच तेजोमय शेतीमालाचं मार्केटिंग करतोय. गावचे सुपुत्र तेजोमय घाडगे यांनी आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान हे आमच्या गावामध्ये रुजवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या माहितीमुळे किंवा त्यांच्या सल्ल्यामुळं आज गावामध्ये अनेक शेतकरी उत्साहित होऊन प्रेरणा त्यांना मिळाल्यामुळं ते आधुनिक तंत्राकडे ते वळलेले आहेत आणि त्यांची प्रेरणा ही आम्हाला अगदी फलदायी ठरणार आहे यात शंका नाही. या गावात स्वतःपासूनच सुरुवात करून सेडनेट आणि पॉलिहाऊस केलेलं आहे आणि त्यामध्ये ते निरनिराळ्याची पिकं जरबेरा पुन्हा काकडी किंवा टोमॅटो वगैरेची पिकं घेतात. रंगीबिरंगी ढोबळी मिरची जरबेरा काकडी टोमॅटो अशी नानाविध हे शेतकरी पिकं घेऊ लागलेत. या पॉलिहाऊस शेतीमुळे पावसाच्या लहरीपणाचाही फटका बसत नाही त्यामुळेच शेतकरीही त्याचं अनुकरण करत आहेत. आसिफ मोरसन, आयबीएन लोकमत, सांगली. आणि याबरोबरच आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त आयबीएन लोकमत.